नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम आजच्या विशेष घडामोडी। पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडून धोका पातळीकडे। 41 फुटावर गेली पंचगंगेची पाणी पातळी। राधानगरीचे 4 दरवाजे खुले तर आलमट्टी मधून 1,75,000 क्युसेक विसर्ग। मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय। अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय देशव्यापी लाक्षणिक संप। कोल्हापूर आणि इचलकरंजीतील टपाल कार्यालयात शुकशुकाट। पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या 10 आणि 11 ऑगस्टच्या सर्व परीक्षा स्थगित। आणि स्वतः दिव्यांग असहाय्य असणारा तरुण बनला 15 कुटुंबांचा आधारवड। कोल्हापूरच्या रोहित राबाडेची गगन भरारी। बी न्यूज विशेष।